जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर हा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओमध्ये आपण कोणती माहिती बघणार आहोत स्पेशल एक्झाम सर्क्युलर नंबर वन झिरो फोर बाबत यामध्ये मी विनंती करेल की सर्व फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे आणि टीचर्स आहे यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल या व्हिडिओचे हायलाईट्स काय असणार आहे किंवा या सर्क्युलरचे हायलाईट्स काय आहे तर बघा जे काही विद्यार्थी आत्ता एन एस एसच्या क शिबिरानिमित्त किंवा एन एस एसचे काही विद्यार्थी जे काही आपली पंढरपूर ते सॉरी आळंदी ते पंढरपूर किंवा पुणे ते पंढरपूर जी काही दिंडी गेलेली आहे त्यामध्ये काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्या परीक्षा चालू आहेत बट ते विद्यार्थी विद्यापीठाच्या काही कामानिमित्त एखाद्या विभागामार्फत बाहेर गेलेले आहे महाविद्यालयाचा त्या विद्या विद्यापीठाचा ॲज अ प्रतिनिधी म्हणून तर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत स्पेशल एक्झाम घेतली जाणार आहे ही एक्झाम कधी घेतली जाईल त्यासाठी काय करावं लागणार आहे याची माहितीही बघूया तसेच काही विद्यार्थ्यांचे सी ए सी एस सी एम ए यांचे देखील पेपर आहेत ओके okay, ते जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये त्यांचे पेपर होणार आहे किंवा काही विद्यार्थ्यांचे एम पी एस सी यू पी एस सी देखील स्पर्धा परीक्षा ते आहे कदाचित बँकिंगच्या पण स्पर्धा परीक्षा त्यांच्या असतील तर त्याबाबत देखील आपण माहिती बघणार आहोत या विद्यार्थ्यांनी काय करावं तसेच काही विद्यार्थी जे पी जीचे आहेत तर त्यांच्या आत्ता नऊ तारीख दहा तारीख अकरा तारीख आणि बारा जुलै या दरम्यान नेटच्या परीक्षा असणार आहे त्यांच्यामध्ये जर का त्यांचा ओवरलॅप झाला तर काय करावं लागणार आहे तसेच काही विद्यार्थ्यांच्या पी जीच्या जी काही परीक्षा आहे त्या पुढील महिन्यात म्हणजे बारा तेरा आणि चौदा ऑगस्ट दरम्यान असणार आहे आणि त्याच वेळेस जर का तुमची पुणे विद्यापीठाची परीक्षा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल एक्झाम घेतली जाईल ती कधी घेतली जाईल त्यासाठी काय करावं लागणार आहे ही सदर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी होऊ शकता मी आपण सर्वांचं एस पी पी यू अक्षयभळे एस पी पी यू या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आत्ता आपण या व्हिडिओला सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो परीक्षा विभागाने आज दिनांक चार जुलै दोन हजार बावीस रोजी परिपत्रक क्रमांक एकशे चार हे जारी करून दिलेलं आहे यांमध्ये सांगितलेलं आहे माननीय विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार परीक्षेच्या कालावधीमध्ये जे विद्यार्थी आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक तसेच क्रीडा स्पर्धा अथवा इतर कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहे किंवा सहभागी होणारे असे तसेच रा यामध्ये कोणते विद्यार्थी आहे राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्रसेना म्हणजे एन सी सीचे एन एस एसचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणारे किंवा झालेले असतील तर अशा पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या आयोजनाबाबत पर्यायी व्यवस्था केलेली आहे म्हणजे यांची जी काही परीक्षा आहे ती वेगळ्या पद्धतीने घेतली जाईल आणि ज्याला आपण स्पेशल केसमध्ये म्हणूया की यांची परीक्षा एक ऑप्शन म्हणून वेगळ्या पद्धतीने घेतली जाणार आहे तर यांमध्ये कोणते विद्यार्थी आहेत तर नंबर वन ज्या विद्यार्थ्यां विद्यार्थी खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवरील आशियाई किंवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झालेली आहे बघा काही विद्यापीठातील किंवा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी आहे जे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी किंवा राष्ट्रीय स्तरावरील जे काही क्रीडा प्रकार आहेत तर यांमध्ये त्यांची स्पर्धेसाठी निवड झालेली आहे अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ही नंतर घेतली जाईल तसेच राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच राष्ट्रीय छात्रसेना राष्ट्रीय सेवा योजना वादविवाद स्पर्धा आणि माननीय व्यवस्थापन परिषदेने वेळोवेळी मान्य केलेल्या जे काही स्पर्धामध्ये सहभागी झालेले किंवा सहभागी होणारे विद्यार्थी तसेच राष्ट्रीय शारक शारीरिक कार्यक्षमता आणि विद्यापीठाचे प्रौढ शिक्षण कार्यक्रम यामध्ये देखील सहभागी झालेले किंवा होणारे विद्यार्थी देखील या स्पेशल एक्झामसाठी पात्र असतील तसेच माननीय कुलपती यांनी वेळोवेळी निर्देशित केलेल्या स्पर्धा जसे की इंद्रधनुष्य अश्वमेध आविष्कार तसेच अखिल भारतीय विश्वविद्यालय संघ नवी दिल्ली आणि केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी असतील तसेच काही समकक्ष विषय आणि इतर कारणामुळे एकाच दिवशी एकाच वेळेस दोन विषयांची परीक्षा होत असल्यास म्हणजे असं काही नाही की स्पर्धेला गेलेल्या विद्यार्थ्यांचीच स्पेशल एक्झाम घेतली जाईल कदाचित असं होईल की व्यापत्रक आता आता एक्झाम्पल द्यायचं म्हणलं एम कॉम आणि डी टी एल या दोन परीक्षा काही पे विद्यार्थ्यांचे पेपर ओव्हरलॅप होत आहे म्हणजे एम कॉमचा पण पेपर आहे आणि डी टी एलचा पण पेपर आहे म्हणजे असे समकक्ष विषय किंवा एकाच दिवशी दोन पेपर आलेले हे कारणपण असणारे विद्यार्थी या स्पेशल एक्झामसाठी पात्र ठरतील तसेच केंद्रीय प्रवेश परीक्षा म्हणजे ई टी किंवा राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे त्याला आपण नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे य नेट एक्झाम म्हणतो तसेच राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट कदाचित आता तसं तर सेट एक्झामचं एक सर्क्युलर आलेलंच आहे ते वेगळा भाग आहे त्या परीक्षा कधी होतील यावरून नंतरच आपल्याला डिस्कशन केलं जाईल बट त्या जर का परीक्षा असतील तर अशा परीक्षेतले विद्यार्थी तसेच सी ए सी एम ए यू पी एस सी एम पी एस सी इत्यादी तत्सम परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षा एकाच दिवशी येत असणारे विद्यार्थी बघा यामध्ये त्यांनी काही अटी दिलेल्या आहे नंबर वन उपरोक्त नमूद प्राप्त असणाऱ्या बघा म्हणजे वरीलपैकी उल्लेख केलेल्या घटना जर का पात्र असणारे विद्यार्थी तसेच परीक्षा अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजनाबाबत पर्यायी व्यवस्था म्हणून विशेष परीक्षांचं आयोजन करण्यात आलेलं आहे बघा यासाठी एक महत्त्वाची टर्म कंडिशन अशी आहे की सदर विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरलेला असणं आणि तो महाविद्यालयात फीस जमा करणं अपेक्षित आहे नाहीतर एखादा विद्यार्थी खेळाच्या निमित्तानं बाहेरगावी गेला आहे पण त्यांनी परीक्षा फॉर्मच भरली नाही तर त्याची परीक्षा कंडक्ट केली जाणार नाही तर परीक्षा फॉर्म भरणं अनिवार्य आहे त्याकरता विद्यार्थ्यांनी आपले अर्ज संबंधित महाविद्यालयात सर्व कागदपत्रांसह जमा करावायचे आहे बघा जे जे विद्यार्थ्यांच्या अशा पद्धतीच्या परीक्षांना ओव्हरलॅप होत असतील तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आपल्या महाविद्यालयामध्ये सर्व कागदपत्रासह अर्ज करायचा आहे माननीय प्राचार्य किंवा संचालक यांनी सदर अभ्यासक्रमाची परीक्षा संपल्यानंतर प्राधान्यक्रमाने दहा दिवसाच्या आत न चुकता सर्व कागदपत्रांसह संबंधित विद्यार्थ्यांचे विशेष परीक्षा आयोजनाचे प्रस्ताव परीक्षा विभागास दिलेल्या विहित मुदतीत सादर करावयाचे आहे बघा जे जे काही अर्ज विद्यार्थ्यांची उपलब्ध होतील तर त्यासाठी एक स्पेशल फॉर्मॅट दिला जाईल त्या फॉर्मॅट पद्धतीने काय केलं पाहिजेल विद्यापीठाकडे अर्ज दाखल केले पाहिजे किंवा प्रस्ताव प्रपोजल सादर केलं पाहिजे विद्यार्थ्यांचे विशेष परीक्षा आयोजनाचे प्रस्ताव परीक्षा विभागास दिलेल्या विहित मुदतीत सादर कराव्यास त्यांनी सांगितलेलं आहे आणि विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जानुसार केवळ पात्र विद्यार्थ्यांचीच विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे आणि त्याबद्दल वेळोवेळी अवगत करण्यात येणार आहे म्हणजे सप्लिमेंटरी एक्झाम कुणाची घेतली जाईल त्याची एक कदाचित ते यादी पण डिक्लेअर करतील आणि झालं तर व्याप व्यापत्रक तर ते डिक्लेअर करणारच आहे बट बाकीची देखील माहिती विद्यापीठ आपल्याला वेळोवेळी देणार आहे माननीय प्राचार्य ऑब्लिक संचालक किंवा महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांना विनंती करण्यात येते की वरील सूचनाचं अवलोकन करून याबाबत आपल्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी यांना आपल्या स्तरानुसार सूचित करायचं आहे आणि त्यांच्या शंकाचं निरसन करून विद्यापीठास सहकार्य करण्याची विनंती परीक्षा विभागाचे अधिकारी माननीय डॉक्टर महेश काकडे सरांनी केलेली आहे सो या परिपत्रकाद्वारे आपल्याला कळलंच असेल की तुमच्या एक्झाममध्ये जर का ओव्हरलॅप होत असतील तर निश्चितच तुमच्या परीक्षा यानंतर घेतल्या जाईल तुमच्या कोणत्याही प्रकारचं नुकसान केलं जाणार नाही नुकसान होणार नाही तर अशा विद्यार्थ्यांनी थोडंसं सतर्क रहा आपल्या महाविद्यालयाशी परीक्षा विभागाशी संपर्कात राहा हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या संबंधित मित्रापर्यंत देखील हा व्हिडिओ पोस्ट करा आणि निश्चितच इतरांपर्यंत देखील माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जवळजवळ चौदा हजारापेक्षा जास्त विद्यार्थी आपले यूट्यूबला सबस्क्रायबर आहे आणि सत्तेचाळीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहे सो अशा विद्यार्थ्यांनी निश्चितच टेलिग्राम चॅनलचा आणि यूट्यूब चॅनलचा लाभ घ्यावा मी अशी त्यांना विनंती करतो आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद